मागे ज्या त्रिमूर्ती आहेत त्या लहानपणापासून आम्ही बघत आलेलो आहे. ही जुनी मूर्ती आहे, पूर्वी इकडं तोंड करून होती, ती आता इथे लावलेली आहे. इथं येऊन कधी आम्ही सभा घेतली नव्हती, पण तुम्ही सगळ्यांनी मंत्री महोदयांना सांगितल्यावर मंत्री महोदयांचा खुला कारभार असल्यामुळं इथं बैठक आहे. आपले सगळ्यांना केदार साहेबांनी स्पष्ट सांगितलंय ते त्या खात्याचे मंत्री आहेत. मी जास्त काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. सराव करणं किती गरजेचं आहे, माणसाला जर तो चाललाच नाही तर चालायला एक 2 महिन्याने सांगितलं तर त्याला चालताना देखील तो अडकतो. त्यामुळे बैलांना पळण्याचा सराव असणं स्पर्धेसाठी नाही तर त्यांच्या तंदुरीसाठी. आणि खिलार जात जी आहे ती आता जवळपास नामशेष व्हायला लागली. अशा आमचे अनिल भाऊ बाबर इथं आहेत, त्यांना विचारा त्या भागात कितीतरी. त्यामुळं खिलार जातीचं जातीवंत बैल हा जर लोप झाला तर फार मोठी हानी दूध उत्पादकांची देखील होईल आणि शेतकऱ्याची होईल. कारण पूर्वी खिलारच माहीत होता, आता सगळे बाकीचे वाहन आलेले आहेत. आणि म्हणून स्पर्धेसाठी नाही पण ती जात खिलारची पैदास वाढवण्यासाठी, संख्या वाढवण्यासाठी, त्यांची प्रॅक्टिस टिकवण्यासाठी मंत्री महोदयांनी सांगितलं तसं सराव अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी काही ना काही कायद्याच्या चाकोटीत बसून मार्ग काढणं, शेवटी आपण सगळेच यासाठी समर्थन करणारे आहोत. आज मला समाधान आहे, मी बऱ्याच जणांनी मागणी केली, मी मंत्री महोदयांना विनंती केली की ही बैठक घेऊन याच्यात कायदेशीर काय मार्ग निघतो, कायद्याच्या चाकोरीत बसून पुन्हा या गोष्टी कशा सुरू होतील यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. ते म्हणजे मी मीटिंगच बोलवलेली आहे, तुम्ही या. आज ही बैठक संपन्न झाली, मागे सगळे अधिकारी आहेत तेही आपल्या सगळ्यांच्या भावना समजून घेणारे आहेत. आणि म्हणून यातनं कायद्याच्या चाकोरीत बसून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल. आज डॉक्टर अमोल कोल्हे साहेब हे येणार होते पक्षाचा अध्यक्ष म्हणून, त्यांनी मला सांगितलं की ते आज आजारी असल्यामुळं येऊ शकत नाही. पण बाकीचे सगळे आमचे संग्राम या ठिकाणी आहेत, आमचे बार्शीकर कापसे साहेब आहेत, आमचे आमदार महोदय या ठिकाणी सगळे आलेले आहेत. त्या सगळ्यांचंच मी मनपूर्वक आभार मानतो. आम्हा सर्वांचं समर्थन यासाठी आहे. सुनील केदार साहेबांनी यात लक्ष घालावं, गृह खात्याने या खेळाकडे फारसं लक्ष देऊ नये अशी लोकांची भावना आहे. शेवटी लोकांच्या तू निवडून आले म्हटल्या लोकभावना मंत्री मोदींच्या कानावर घालणं पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळे अनेक कामं आपल्याला भरपूर आहेत, अनेक ठिकाणी तुम्हाला जबाबदारी आहे. राज्यातली कायदा व्यवस्था टिकवणं हेही मोठं काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे ज्याला बोलता येत नाही, ज्याला मत व्यक्त करता येत नाही, त्या जनावर निष्पाप जनावरांच्याकडे फारसं लक्ष न देता गुन्हे करणाऱ्या बाकीच्या सगळ्या प्रश्नांकडे आपलं खातं लक्ष देईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि म्हणून आमचा आज तुम्ही पण इथं आहात हे बघून आम्हाला फार मोठी आशा निर्माण झालेली आहे. पण केदार साहेब यांना मार्ग काढतील. आम्ही सगळे विधिमंडळाचे सदस्य म्हणून कायदा दुरुस्त करण्यासाठी जर आवश्यकता असेल तर विधिमंडळातील सगळ्यांचं समर्थन आम्ही सगळे देऊ एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो, धन्यवाद. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24